جندباد انقلاب جندباد 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 قدم قدم پہ لڑنا سیکھو قدم قدم پہ لڑنا سیکھو قدم قدم پہ لڑنا سیکھو جینا ہے تو لڑنا سیکھو ارے جینا ہے تو لڑنا سیکھو قصہ لیں گے لڑ کے لیں گے تار بجے لڑاس پائے ہیں جرمی سورنا ملس پائے گے لڑاس پائے ہیں بے گھرانا گھر ملس پائے گے ملس پائے گے شکر کے ایمان ایمان بھاؤ ملس پائے گے ملس پائے گے شکر ان کے ایمان بھاؤ ملس پائے گے ملس پائے گے घराने केंद्र व राज्य सरकार मुर्दाबाद 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 750 शेतकऱ्याला जीव घेणारला मोदी सरकार मुर्दाबाद 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 750 शेतकऱ्यांचा जीव घेणारा मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबादची नाही चलेगी नाही चलेगी मोदी सरकार तरी मनमानी नाही चलेगी नाही चलेगी औरंगाबाद जिल्ह्यातील जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत आहोत. संयुक्त किसान मोर्चाने गेल्या 12 महिन्यापूर्वी एक मोठ्या प्रमाणात आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नावर केलं होतं, परंतु मोदी सरकारने त्यांना सांगितलं होतं की आम्ही MSPचा कायदा लागू करू शेतकऱ्यासाठी, म्हणजे किमान आधारभूत भाव देऊ, परंतु दिलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं 2022चं विद्युतचं जे काही विधेयक होतं, नवीन बिल येणार होतं, ते पण वापस करू, पण नाही केलं. त्याच्यानंतर शेतकरी नेत्यांनी जे काय आंदोलन केलं, त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या, त्या वापस करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारस होत्या त्याची आम्ही अंमलबजावणी करू, परंतु ह्या गोष्टीपासून ह्या काही केलेल्या नाही. त्यामुळं देशातील जवळपास किमान 500 शेतकरी संघटना एकत्र येऊन पुन्हा स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशव्यापी हे आंदोलन आहे, हे व्यापक लढा उभा करण्यासाठी परत ही आंदोलन